पण काय सर्वोत्कृष्ट तुम्ही आज ठरलेला आहात, पहिले काय सर्व्हिस केलेली होती आणि आता काय? पूर्वी मी 2010 पोलीस खात्यामध्ये ॲज अ कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेले होते. तेव्हापासून मला वाटत होतं की अधिकारी व्हावं, त्यासाठी मी डिपार्टमेंटल ट्राय केली आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी क्रॅक केली एक्झाम. आणि मी आत्ता 2018 ॲज अ पोलीस उपनिरीक्षक म्हणून इथं रुजू झालेली. काय हे जे प्रशिक्षण आहे त्याविषयी काय वाटतं? प्रशिक्षण तर खूप खडतर आहे, कारण की शिस्त ही खूपच पोलीस खात्यामध्ये महत्त्वाची असते. त्याच्यामुळे त्या वेळेमध्ये सगळं वेळ करून आपला अभ्यास करून प्रथम येणे म्हणजे खूपच कठीण काम होतं. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले, परिश्रम घेतले आणि मला इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या सरांनी वगैरे सब खूप मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळेच मी आज इथे तुमच्यासमोर सॉर्ड ऑफ ऑनर म्हणून आहे. 154 जण होते त्यामध्ये तुम्हाला हा मान मिळालेला आहे, महिला म्हणून तुम्ही पुढे आणलात का? हां, आमची सर्व गुणवत्ताधारक बॅच असून सर्वांमध्येच प्रथम येणं हे खूपच माझ्यासाठी स्ट्रगल होतं, कारण की सगळेच माझ्या लेवलचेच हुशार वगैरे होते. परंतु मी त्यात जरा वेगळं काहीतरी दाखवायसाठी, महिलांचा समाजादृष्टी ॲप्रोच बदलण्यासाठी की महिला देखील ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काही कमी नाही आहेत हे दाखवण्यासाठी. आणि आम्ही फक्त 7 महिला होतो त्याच्यामध्ये, तर आम्ही प्रत्येकीने आपल्या प्रयत्न प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना दाखवून दिलेलं आहे की महिला हे देखील काही कमी नाही आहेत, ते आपण तुमच्याबरोबर अधिकारी म्हणून व्यवस्थित काम करू शकतात आणि या समाजाला सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करणार. पुढे काय? पुढे मी अजून माझ्या खात्यामध्ये वरिष्ठ मोठ्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे, MPA थ्रू DYSP वगैरे ट्राय करणार आहे. ठीक.